तर बघा, आज आपण काय बघणार आहोत, डायजेस्टिव्ह सिस्टीम. व्हॉट हॅपन्स टू द फूड वी इट इनसाइड आवर बॉडी? डज दिस फूड मिक्स ॲज इट इज विथ द ब्लड? आता बघा, कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सोल्युबल फॉर्म्स अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इन टू द ब्लड इज कॉल्ड डायजेशन. म्हणजेच बघा, फूडचे कन्वर्जन कशामध्ये होते? सोल्युबल फॉर्म्स मध्ये, अँड ॲब्सॉर्प्शन होते कुठे? तर ब्लड मध्ये, इज कॉल्ड डायजेशन. त्याला आपण काय म्हणतो? डायजेशन असे म्हणतो, म्हणजेच पचन. तर बघा काय होतं, द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द ॲलिमेंटरी कॅनॉल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर बघा, इथे आपल्याला काय दाखवलं आहे? जॉ म्हणजे जबडा. इथे काय दाखवलं आहे बघा, इथे आपला काय आहे? दात आहे. इथे रूट्स आहे, इथे दातामधील बोन आहे, इथे गम आहे, इथे डेंटाइन आहे, आणि हे जे आहे करून त्याला इनेमल्स असे म्हणतो. द टोटल लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनॉल इज अबाउट 9 मीटर्स. जर ऑलिमेंटरी कॅनॉल कसे आहेत बघा, टोटल लेंथ त्यांची 9 मीटर्स आहे. इट्स मेन पार्ट ऑफ इट्स मेन पार्ट आर द माउथ, थायरिक्स, ओसोफॅगम, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टम अँड एनस. द सलायवरी ग्लँड्स, लिव्हर अँड पॅनक्रियास आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनॉल. हे जे सलायवरी ग्लँड्स ग्लँड्स आहेत, लिव्हर अँड पॅनक्रीज, त्या कशा आहेत बघा, डायजेस्टिव्ह ग्लँड्सला कनेक्टेड आहेत टू द एलिमेंटरी कॅनॉल. तर एलिमेंटरी कॅनॉलला काय आहे बघा, ते टच आहे. द डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिमेट्रिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन. आता हे जे डायजेशन आहे, त्याचे कार्य कसे होते बघा, डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन जे आहेत, ते काय करतात बघा, डायजेशनचं कार्य करतात. देअर आर डिफरंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. तर बघा, तिथे इथे वेगवेगळ्या स्टेज येतात इन प्रोसेस ऑफ डायजेशन. डायजेशनच्या म्हणजेच पचनच्या, डायजेशन ऑफ फूड म्हणजे अन्न पचनाच्या काय असतात, वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. अँड इच स्टेज देअर इज अ डिफरंट ऑर्गन. आणि प्रत्येक स्टेजला काय आहे बघा, देअर इज डिफरंट ऑर्गन. तर वेगवेगळे ऑर्गन आहेत ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड परफॉर्म्स इट स्पेसिफिक रोल. आणि ते काय करतात, स्पेसिफिक रोल परफॉर्म करतात. लेट अस द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ऑर्गन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता बघा, हा आहे टीथ, म्हणजेच दात आहे. तर याचं रूट दाखवलेलं आहे, इनॅमल्स दाखवलेलं आहे, डेंटाइन, गम्स, बोन्स. तर इथे बघा, हे जे दात आहेत त्यांना काय म्हणतो आपण, इनसिसर. इनसिसर, कॅनिनी, प्रीमोलार आणि मोलार, अशा प्रकारे आपला दात असतो. टीथ, द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. देयर आर 4 टाइप्स ऑफ टीथ, नेमली इनसिजर, कॅनिन्स, प्रीमोलर्स अँड मोलर्स. हे बघा, टीथचे 4 काय आहेत बघा, टाईप आहेत. इच टाईप ऑफ द टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. आणि हे जे प्रत्येक टाईप आहेत दातांचा, ते काय करतात बघा, वेगवेगळे फंक्शन्स करतात. इच टूथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. आपला जो दात आहे ते कशाने कवर्ड आहे, हार्ड सबस्टन्सने, त्याला आपण काय म्हणतो, इनॅमल असे म्हणतो. इच टीथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. इनॅमल इज मेड ऑफ कॅल्शियम सॉल्ट. आणि हे जे इनॅमल आहे ते कसे आहे बघा, दंत. सलायवा कंटेन्स अँड एन्झाइम कॉल्ड टॅलिन ऑर सलायवरी अमायलेज. टॅलिन कन्वर्ट स्टार्च इन टू शुगर कॉल्ड माल्टोज. हे जे टायलिन्स आहे ते काय करतं बघा, कन्वर्ट
स्टार्च, स्टार्च चे कन्वर्जन शुगर मध्ये होते, शुगर मध्ये साखर, त्याला काय म्हणतो आपण माल्टोज। लर्न अ न्यू वर्ड्स, एंजाइम्स आर सबस्टेंस सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ एन ऑर्गेनिज्म विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिएक्शन। हे काय परफॉर्म करतात एंजाइम्स, ते काय करतात बघा, ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिएक्शन करतात, दे ऍक्ट एज कॅटलिस्ट, आणि ते कसे आहेत बघा, कसे ऍक्ट होतात, कॅटलिस्ट सारखे ऍक्ट होतात। डायजेस्टिव्ह एंजाइम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल। मेटाबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विदाउट एंजाइम, म्हणजे एन्झाइम्स नसतील तर मेटाबॉलिक मेटाबॉलिक प्रोसेसेस ज्या आहेत त्या होणार नाही, कारण त्यांच्यामुळेच काय होतो बघा, मेटाबॉलिक प्रोसेसेस होतात। एन्झाइम आर अ स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन, आणि हे जे एन्झाइम्स आहेत ते स्पेसिफिक टाइपच्या प्रोटीन म्हणजे प्रथिनापासून बनलेले आहे। दे आर मोस्ट ऍक्टिव्ह ऍट द नॉर्मल बॉडी टेम्परेचर, आणि ते कसे आहेत बघा, ऍक्टिव आहेत जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। थँक्यू फॉर वॉचिंग।